अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। फत्तेपूर येथील भारतीय बौद्ध महासभा आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेचा सांगता समारोह आणि बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम येथील पंचशील बुद्ध विहारात मोठ्या उत्साहात पार पडला। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून या ठिकाणी धम्म रॅली सुद्धा काढण्यात आली। आषाढ पौर्णिमेपासून येथील बौद्ध विहारात बौद्धाचार्य माणिक लोखंडे यांचे बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन सुरू होते। या धम्मग्रंथ वाचनाचा सांगता समारोह सुद्धा आज पार पडला। या प्रसंगी उपस्थित धम्म बांधवांना धम्मदेशना देण्यासाठी भदंत अशोक कीर्ती यांची प्रमुख उपस्थिती होती। तर मार्गदर्शक म्हणून धम्मदूत डी एस तायडे, सुमंगल आहिरे, के वाय सुरवाडे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाला बौद्ध उपासक उपासिका यांची खूप मोठी उपस्थिती होती। पाहूया फत्तेपूर येथील भारतीय बौद्ध महासभा आयोजित हा धम्ममय कार्यक्रम। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय हो, बौद्ध भिक्षू संघाचा विजय हो, पंचशील ध्वजाचा विजय हो। तथागत भगवान बुद्धांचा जय हो, पंचशील ध्वजाचा भिक्खू संघाचा जय हो। आता मंदिजींना वंदन करा पुन्हा। बुद्धांचा नमः सवारी रांगे जायचे। चंद्रवाडे या रस्त्याने गाला
सब्बरोगा विनाशाय भवे दीर्घायुदायकं सब्ब दुःखा विनाशाय भवे निब्बान संतिके भन्ते अनुगहंकत्वा परितं भूतमंगलं समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धं मुनिराजस्य सोदु सर्गमोक्षदं धम्मश्रवणकालो अयं भदन्ता धम्मश्रवणकालो अयं भदन्ता धम्मश्रवणकालो अयं भदन्ता ये संता संता चित्ता चित्ता ति शरणा शरणा एतं लोकन्तरे वा भुम्मा भुम्मा च देवा गुणगहन व्यापता सर्वकालं एते आयन्तु देवा कनकमय मेरुराजवसन्तो संतो संतो मुनिवर वचनं सर्वसुमग्ग सर्वेषु चक्रवालेषु एका देवा च ब्राह्मणो यंगमे कर्तं कुयं सर्वसम्पत्ति साधकं सभे तु अनुमोदित्वा समग्रा शासनरता पमादरयिता उन्नतो अर्कासु विशिषितो शासन श्लोकस्य उडुडि भवतु सर्वदा शासनचि देवा रक्षन्तु सर्वदा सद्धि सुखी हुन्तु सभे परिवारे यत्नो अनिद्यास मना हुन्तु सर्वे ज्ञातिभिः राजा तो वा चोर तो वा मनुष्य तो वा मानुषो वा अज्ञितो वा उदगतो वा पिशाचितो वा कामुकतो वा कंटकतो वा नकृतो वा जन्मदृष्टो वा सद्धृतो वा सद्धृतो वा सद्धृतो वा चण्ड हत्यस्य मीघगुण कुकुरमणिसर्पि दिव्यासुरकंसमैश्च कर्कसादिः नाना भयतो वा नाना रुक्तो वा नाना उपदृतो वा सभ्य रक्खं हन्तु बोला जगत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे रचयिता परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अशा विचारांना आणि प्रतिमांना विनम्र अभिवादन करतो. माता रमाई माता भीमाई यांच्या त्यागालाही प्रथमतः मी वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभेचे सभेच्या तिसऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या वायुवेगाने चाललेल्या धम्मकार्याला देखील प्रथमतः मी वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या धम्म चळवळीला देखील प्रथमतः मी वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय चळवळीला देखील प्रथमतः मी वंदन करतो. या ठिकाणी उपस्थित पूजनीय भंते अशोक कीर्ती यांना पंचांग प्रणाम करतो. या सांगता समारंभाच्या कार्यक्रमाला आणि मूर्ती स्थापनेच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय संघटक आदरणीय धम्मदूत तथा डी एस तायडे गुरुजी, भारतीय बौद्ध महासभेचे जळगाव जिल्ह्याचे तसा विभागीय सचिव आदरणीय के वाय सुरवाडे गुरुजी, आदरणीय राधे निकम गुरुजी, मनसारामजी इंगळे आणि लताताई बिराडे केंद्रीय शिक्षिका, त्याचप्रमाणे ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे ते सुशील कुमार हिवाळे जामनेर तालुक्याचे अध्यक्ष व त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, या सर्वांना
सविनय जयभीम करतो। वेळ बराच झालेला आहे आणि कार्यक्रमाची जी वेळ आहे ती वाढत वाढत गेली, ही वेळ आता जेवणाची वेळ आहे आणि त्यामुळे मी जरी काही सांगितलं तरी उपाशी पोटी काही धम्म श्रवण करता येत नाही। पोटामध्ये भर असली तर ऐकायलाही जरा बरं वाटतं। आता तुम्ही आपण रॅलीने आलेलो आहोत, सकाळी तुम्ही 9:30-10 वाजेपासून आलेला आहात आणि आता ही वेळ आहे भोजनाची, तरीही मी तुम्हाला काहीतरी सांगतोय म्हणजे मलाही असं वाटतं की मी थोडं थांबायला पाहिजे। परंतु या निमित्ताने एवढंच सांगतो की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ लिहिला आणि त्यानंतर तो 1957 पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे जे अध्यक्ष होते आर भोळे यांच्या अध्यक्षतेखाली पहिला इंग्रजी जो ग्रंथ आहे तो ग्रंथ आपल्याला मिळाला आणि हा ग्रंथ जागतिक स्तरावर गेल्याच्या नंतर ज्या प्रतिक्रिया उमटल्या की हा भगवान बुद्ध त्यांचा धम्म नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा धम्म आहे, तर अशा प्रतिक्रिया उमटल्याच्या नंतर त्या समयी प्रख्यात विद्वान भिक्खू डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन यांनी या इंग्रजी मूळ ग्रंथाचं जे भाषांतर आहे ते हिंदीमध्ये केलं आणि हिंदीमध्ये भाषांतर केल्याच्या नंतर एक पान लिहिलं आणि त्या पानाच्या खाली तळ टिपली लिहिली आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी हे पान जे लिहिलेलं आहे तर हे कुठून घेतलेलं आहे आणि त्रिपिटकामधल्या ज्या संदर्भातून घेतलेला आहे तो संदर्भ खाली टाकला आणि 1961 भदंत आनंद कौसल्यायनी भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म याची पहिली जी आवृत्ती आहे ती 1961 सगळ्यांच्या समोर आली आणि त्यानंतर 1968 भारतीय बौद्ध महासभेची जी एक संस्कार समितीची सभा झाली त्यामध्ये असं ठरलं की आता इंग्रजीमधला ग्रंथ हिंदीमधला ग्रंथ आता हा ग्रंथ मराठीमध्ये पाहिजे आणि मग त्यानंतर हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ मराठीमध्ये आणण्याचं जे काम आहे ते भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून जे करण्यात आलं, तर त्याचे जे भाषांतरकार होते मिलिंद महाविद्यालयाचे जे प्राचार्य होते म भी चिटणीस ते घनश्याम तळवटकर आणि शाश रेंगे हे तिघही फार विद्वानग्रस्त होते आणि या सगळ्या ग्रंथाचं प्रूफ तपासायचं काम भारा कद्रेकर यांनी केलेलं आहे, जे प्रबुद्ध भारत जनता या साप्ताहिकाचे प्रूफ रिडिंग तपासायचे आणि अशा दृष्टीने हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ तुमच्या आणि माझ्यासाठी 10 ऑक्टोबर 1971 तो पहिली आवृत्ती त्याची प्रकाशित झाली आणि मग ही आवृत्ती प्रकाशित झाल्याच्या नंतर बाबासाहेबांनी जे अमोल असं ज्ञान या ग्रंथाच्या रूपातून दिलेलं आहे आणि म्हणून आपण 3 महिने या ग्रंथाचं वाचन केलं। यामध्ये एकूण 447 पानं आहेत, प्राकथन आणि परिचय सोडून बाकीचे 447 पानं आहेत। पूर्ण ग्रंथाचं जर अवलोकन केलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ जो आहे हा भिक्खू भिक्खुनी उपासक आणि उपासिका यांच्यासाठी गाईड आहे। काय आहे या ग्रंथामध्ये? कसं जगावं, कसं वागावं आणि काय त्यागावं, या 3 गोष्टी या ग्रंथामध्ये आहेत। माणसाने जगत असताना कसं जगायला पाहिजे आणि त्याने कसं वागायला पाहिजे आणि काय त्यागायला पाहिजे याचं सगळं जे विवरण आहे ते त्या ग्रंथामध्ये आलेलं आहे आणि म्हणून आपण फार श्रद्धेनं 3 महिने हा ग्रंथ जो आहे हा ग्रंथाचं वाचन करतो आणि ते जो वाचन करतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपण मनन करतो, चिंतन करतो आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो, तर हा 3 महिन्याचा जो कालखंड आहे हा कालखंड यासाठी महत्त्वाचा आहे की बौद्ध भिक्षूंनी एका जागी राहून ज्ञान उपासकांना द्यायला पाहिजे, परंतु ज्या विहारात बौद्ध भिक्षू मिळत नाही त्या विहारामध्ये आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथाचं वाचन करतो
मी फार वेळ घेणार नाही, मी अगोदरच आयोजकांना विचारलं पण मला सुशीलनी काल परवा फोन करून सांगितलं की तुम्हाला आणि धम्मदूत तायडे गुरुजींना भाषण द्यायचंय, प्रवचन द्यायचं अर्धा अर्धा पाऊण तास, आणि त्या दृष्टीनं आम्ही तयारीत आलो, परंतु ही परिस्थिती पाहिल्याच्या नंतर वेळ भरपूर झालेला आहे. मी शेवटी एकच सांगतो या निमित्ताने की आपण स्वतः धम्माप्रमाणे आचरण करायला पाहिजे. दोघं मित्र होते आणि त्या दोघा मित्रांपैकी एक मित्र आंधळा होता आणि तो आंधळा मित्र त्या ज्याला डोळे होते त्याच्याकडे गप्पा मारायला गेला. गप्पा मारता मारता बरीच रात्र झाली, 9 वाजले, 9:30 वाजले. तो आंधळा मित्र म्हणाला की आता मला घरी जायचं आहे. मग म्हणे घरी जात असे तर म्हणे तू जाशील का भाऊ बरोबर? हो म्हणे मला बरोबर माहिती आहे, मला कुठं घर आहे ते मला माहिती आहे, मी जाईल. म्हणे तू जरी जाशील परंतु ज्या माणसाला दिसत आहे तो तुला अंधारात पाहणार नाही आणि तुला धडक देऊन देईल. म्हणून मी एक काम करतो म्हणे की तुला एक पेटलेला जो कंदील आहे तो कंदील मी तुझ्या हातामध्ये देतो. तो आंधळा माणूस म्हणे याने काय होईल, तू तर बरोबर जाशील म्हणे परंतु तो कंदील हातात जर धरून गेला घरापर्यंत तर ज्या माणसाला दिसत आहे तो माणूस तुझ्या बाजूने जाईल आणि तुला तुझा मार्ग सापडेल. थोडा काळ गेल्याच्या तो त्याच्या घरातून बाहेर पडला, अर्ध्या रस्त्यावर आला आणि अर्ध्या रस्त्यावर आल्याच्या नंतर ज्या माणसाला दिसत होत जो डोळस माणूस आहे तो डोळस माणूस आला आणि आल्याबरोबर याच्यावर धडकला. हा आंधळा म्हणे अरे थांब थांब थांब, तुला दिसत नाही का म्हणे, तू डायरेक्ट माझ्यावर येऊन धडकतोय. तो म्हणे मला दिसलंच नाही म्हणे. अरे म्हणे माझ्या हातामध्ये हा कंदील पेटलेला तुला दिसला नाही का? तो म्हणे हा कंदील तुमच्या हातामध्ये आहे पण याची वात कधीचीच विझून गेलेली आहे म्हणे. तेव्हा तो आंधळा फार खळखळून हसायला लागला. तर हा ज्याला दिसत होतो डोळस माणूस तो म्हणाला तुम्ही का हसताय? तो म्हणे मला हसू याच्यासाठी आलेला आहे की उसना घेतलेला प्रकाश जास्त वेळ टिकत नाही. आणि म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की अत्त दीप भव अत्त सरणा, तुम्हाला स्वतःला तुमचा उद्धार करायचा आहे, कुणी उद्धार करायला येणार नाही आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांना पंचशिलेचं जे पालन आहे ते घरामध्ये आणि दारामध्ये करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बसलेला आहात तर एवढ्या वेळामध्ये तुम्ही सगळ्यांनी पंचशिलेचं काटेकोरपणे पालन केलेलं आहे. मी शेवटचं वाक्य सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचारांना प्रथमतः त्रिवार वंदना. भदंत अशोक भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय महापौर मीराबाई आंबेडकर, कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या भारतभर सुरू असलेल्या धम्मकार्याला त्रिवार वंदना. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश यशवंतराव आंबेडकर यांच्या चळवळीला आणि धम्मकार्याला त्रिवार वंदना. या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय देवाय रॉडे गुरुजी, या सभेचे अध्यक्ष आदरणीय सुशीलकुमार हिवाळे, उपाध्यक्ष आयुष्मान राजनिकम गुरुजी, उपाध्यक्ष आयुष्मान सुमंगल हे, केंद्रीय शिक्षिका लता बिराडे, अजिंठा हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन आयुष्मान बाबूराव वाघ, आयुष्मान नामदेव तथा रमानंद तायडे या भारतीय बौद्ध महासभेचे या तालुक्याचे पहिले अध्यक्ष, आयुष्मान आयुष्मान भारतीय बौद्ध महासभेच्या प्रचार आणि पर्यटन विभागाचे सचिव आदरणीय मनसाराम इंगळे साहेब, आमचे चिरंजीव वसंतराव सुरवाडे, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे लहान बंधू आयुष्मान अरुण तायडे या ठिकाणी अचानक आले होते, मला आनंद झाला. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेचे सर्व पदाधिकारी, उपासक उपासिका बंधू भगिनी सगळ्यांना जय भीम, पंचायत समितीचे
आमचे सदस्य आमच्या मुलाचे मामा आदरणीय एकनाथ लोखंडे जे पी लोखंडे ज्यांना आता गंज लागून गेला बऱ्याचशा लोखंड्यांना आता गंज लागलेला दिसतो आहे तो आता आम्ही घासून घासून काढून टाकू ते काम सुरवाड्यांवर झोपवणार आहे माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो या ठिकाणी आयुष्मान सुमंगल हिरे यांनी फार मोलाचे विचार मांडले बाबासाहेबांनी सारनाथ येथे जो संदेश दिलेला आहे त्या संदेशामधल्या तीन गोष्टी त्यांनी या ठिकाणी सांगितल्या आणि एक गोष्ट आणखी त्यामध्ये मी भर अशी घालतो की बाबासाहेब म्हणाले की जे विहार आम्ही बांधायचे कारण त्यावेळेला विहारही नव्हते आम्ही नव्यानेच बौद्ध झालो होतो बाबासाहेब म्हणाले की जे विहार आम्ही बांधायचे आहे ते आमच्या कष्टातून समाजाने थोडा थोडा पैसा जमा करून ते विहार बांधायचे आणि ही बाब लक्षात घेऊन जिल्हा अध्यक्ष आयुष्मान केवळ सुरवाडे आणि त्यांची टीम जळगावला विहार भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून उभा नमस्कार आपण आलो होता इथं गेल्या 3 महिन्यापासून जो वर्षवासाचा कार्यक्रम आहे अर्थात सांगता करण्यात आले आणि सांगता करण्याबरोबरच भगवान गौतम बुद्धांची मूर्तीची जी स्थापना करण्यात आली याविषयी आपण बौद्धाचार्य माने भाऊ लोखंडे यांच्याकडून माहिती जाणून घेऊया माने भाऊ हा वर्षवास किती दिवसापासून चालू आहे किती महिन्यापासून चालू आहे आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा असा ह्या वर्षवासाचा कालावधी असतो आणि या कालावधीमध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील बुद्ध आणि त्याचा धर्म या ग्रंथाचं वाचन सतत 3 महिनेपर्यंत करत असतो आणि या ठिकाणी या श्रवणाचा लाभ येथील उपासक उपासिका सतत 3 महिन्यापासून या ठिकाणी वाचनाचा श्रवणाचा लाभ घेत आहेत आणि आज वर्षवासाचा समारोप म्हणजे शेवटचा दिवस त्या ठिकाणी संपन्न करण्यात आला सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून तर सुभाषनगर या ठिकाणी बुद्धविहारामध्ये भव्य रॅलीचं रॅली काढण्यात आली आणि पूज्य भंतीजी अशोक कीर्तीजी यांच्या हस्ते या ठिकाणी तथा भगवान गौतम तीर्थ यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि या ठिकाणी पतिगुरु व परिसरातील सर्व बौद्धानुयायी व उपासक उपासिका या सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दिलेली आहे आणि सतत बुद्ध आणि धर्म या ग्रंथाचं वाचन या ठिकाणी चालू असताना सुद्धा त्या ठिकाणी परिसरातील व पतिगुरुमधील सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकांनी या सर्वांचा लाभ घेतलेला आहे आपण बघितलं की गेल्या 3 महिन्यापासून हा कार्यक्रम सुरू होता आणि याची असं छानपैकी असे याची सांगता करण्यात आली सर्व समाज बांधव यामध्ये उपस्थित होते मी रमेश सिरी जेबीएन महाराष्ट्र साठी हत्ते होतो पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज नमस्कार